औंध पोलिसांनी पोक्सो प्रकरणाअंतर्गत पकडलेला व पोलीस कोठडीत असलेल्या संशयित आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी औंध ग्रामीण रुग्णालयात नेले असता दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून संशयित आरोपीने ग्रामीण रुग्णालयातून पलायन केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून मंगळवारी रात्री उशिरापर्यंत औंध पोलीस संशयित आरोपीचा सर्वत्र शोध घेत होते. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मागील आठवड्यात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात अनिकेत काळे राहणार कळंबी वय वर्ष 20 याच्यावर औंध पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संशयित अनिकेत काळे हा पळून गेला होता. त्यानंतर मोठ्या शितापीने औरंगाबाद येथून औंध पोलिसांनी पकडून त्याला ताब्यात घेतले होते. अटक केल्यानंतर 3 दिवसांची पोलीस कोठडीही कोर्टाने दिली होती. मंगळवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय तपासणी करण्यासाठी औंध पोलीस स्टेशनमधील 2 पोलीस कर्मचारी संशयित अनिकेत काळे यास ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले असता दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची नजर चुकून अनिकेत काळे यांनी तेथून पलायन केले. यानंतर औंध पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी औंध पुसेसावळी पळशी खरशिंगे पुसेगाव वडूज या भागात संशयिताचा कसून शोध घेत होते. मात्र रात्री उशिरापर्यंत संशयित आरोपीचा कोणताही शोध न लागल्याने औंध पोलीस स्टेशनमधील कर्मचारी हवालदिल झाले होते. दरम्यान या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू होती. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला नव्हता.